या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पॅनासिया हॉस्पिटल. मोठ्या शहरांमध्ये मिळणाऱ्या आधुनिक टेस्ट ट्यूब बेबी आणि आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या सुविधा डॉक्टर कविता दराडे यांच्या पॅनासिया हॉस्पिटलमध्ये. निसंतान दाम्पत्याने संतती प्राप्तीचा आनंद मिळवण्यासाठी आज संपर्क करा पॅनासिया हॉस्पिटल येवला आणि नाशिक येथे. कोपरगाव शहर पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करून चोरीच्या 20 दुचाकींसह 2 चोरटे ताब्यात घेतले आहे. गेल्या अनेक दिवसापासून कोपरगाव शहर व परिसरात मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर नागरिकांकडनं प्रचंड रोष व्यक्त होत असताना कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीनंही धडाकेबाज कामगिरी करण्यात आली आहे. कोपरगाव शहर व परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा कोपरगाव शहर पोलिसांनी पर्दाफाश केला असून यात 20 दुचाकींसह पोलिसांनी 2 आरोपी, यामध्ये गोविंद संजय शिंदे व 21 राहणार बेट कोपरगाव आणि आशिषराम मिलन कोहरी वय 20 राहणार अमेठी उत्तर प्रदेश हल्ली पुंतांबा फाटा कोपरगाव अशा दोघा सराईत आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडनं 20 मोटरसायकलींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कामगिरीमुळे कोपरगाव शहरात समाधान व्यक्त होत आहे. यापूर्वी काही दिवसांपूर्वी कोपरगाव शहरातील निवारा रोड परिसरातील स्वप्नील गावरे यांच्या मालकीची काळ्या रंगाची पल्सर चोरी गेली असून तिचाही अद्याप शोध लागलेला नाही. पोलिसांनी तिचा शोध लावा अशी मागणी होत आहे. युसुफ रंगरेज, कोपरगाव. त्याच पद्धतीने गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही अशीच कारवाई चालू केली होती. त्या कारवाईच्या दरम्यान आम्हाला एक माहिती पडली की बेट येथे राहणारा एक इसम आहे, त्या इसमाकडे ही मोटरसायकल आहे की जी फिर्यादी किशोर दिघे यांची चोरीला गेलेली आहे. त्या संदर्भात आम्ही आमच्याचं स्टॉप आहे पोंड वगैरे या लोकांना कळवलं आहे की तात्काळ तुम्ही त्याने जी त्याच्याकडे ताब्यात जी गाडी एका ठिकाणी ठेवली आहे ती गाडी आपण घेऊन या. तर माझे पोलीस अंमलदार आणि तपासात अंमलदार हे सर्व त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणावरून जो कर्मचारी होता आपला ज्याच्याकडे मोटरसायकल होती तो गोविंद संजय शिंदे कोपरगाव बेटमध्ये राहणार आहे याच्या ताब्यातनं ती चोरीला गेली मोटरसायकल आम्ही जप्त केली त्या दिवशी आणि त्याला ताब्यात घेतल्यानंतर सखोल चौकशी विचारपूस केली असता त्याने त्याच्या एक साथीदाराचं नाव सांगितलं. त्या साथीदाराचं नाव आशिष कोरी आहे. त्या आशिष कोरीच्या मदतीने आम्ही मोटरसायकल चोरलेली आहे आणि यापेक्षा अजून देखील काही मोटरसायकल आम्ही नेहमी चोरलेले आहे अशी माहिती दिल्यानंतर आशिष कोरीचा आम्ही शोध घेतला आणि आशिष कोरीला देखील दुसऱ्या दिवशी अटक केली. आशिष कोरी आणि शिंदे दोघांना विश्वासात घेऊन त्यांनी आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी मोटरसायकल विकलेल्या होत्या काही ठिकाणी लपवून ठेवल्या आहेत अशा प्रकारच्या सर्व मोटरसायकली आम्ही आजपर्यंत रिकव्हर केलेल्या आहेत. त्यांच्यातला एक साथीदार अजून देखील निष्पन्न बाकी आहे, त्याचा शोध आम्ही करीत आहोत. दादा मला येवल्यात अस्सल सोने कुठे मिळेल रे? आई, येवल्यातले पूजा ज्वेलर्स आहे ना, इथे तुला मिळेल ना अस्सल सोन्याचे दागिने, शिवाय भारत सरकारच्या हॉलमार्किंगचा विश्वास सुद्धा. वाव, मग मी आताच जाते सोने खरेदीला आणि माझ्या मैत्रिणींना देखील सांगते येवल्यातील पूजा ज्वेलर्स मध्ये सोने खरेदी करायला.